हे आहे इन परभणी केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात इन परभणी न्यूज। परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 मधील मनपा सदस्य सुशील कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना अधिक 50,000 रुपये वाढून मिळणे व घरकुलासाठी लागणारी रेती टोकनची उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आज देशामध्ये महागाईचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले असून घरकुलासाठी लागणारे साहित्य रेती विटा मीटर लोखंड भाव गगनाला भेटले आहेत, त्यामुळे रमाई घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागत आहे आणि अडचणी निर्माण होत आहेत। त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी रमाई घरकुलासाठी अधिक 50,000 रुपयाची वाढ देण्यात यावी व मनपा अंतर्गत टोकनची रेती प्राप्त करून देण्यात यावी यासाठी मनपा सदस्य सुशील कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लाभार्थ्यांसहित निवेदन देण्यात आले। यावेळी समाजसेविका सुशीलाबाई निसर्गन, निर्मलाबाई वाडे, लक्ष्मी आव्हाड, पंडित निकाळजे, जालिंदर गाडे, राधाबाई बगाटे, माधव निसर्गन, सेस्के शेषराव गरुड, संतोष गरुड, हिरामन मोरे आदीसह या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रमाई घरकुल योजना ही 2011 राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने परभणी महानगरपालिकेला सुद्धा घरकुलचं मोठ्या प्रमाणावर टार्गेट उपलब्ध झालं होतं आणि आमच्या गोरगरीब नागरिकांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने घरकुलचे फॉर्म भरले आणि घरकुलचं बांधकाम अत्यंत उत्कृष्टदृष्ट्या काम चालू केलेलं आहे। परंतु शासनाच्या दिरंगाईमुळं अनेक लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नाही। आज 35,000 रेतीचे भाव गेलेले आहेत आणि ही रेती घेणं गोरगरिबांना परवडणारं नाही, म्हणून आपण शासनाला मागणी केली की आपण तात्काळ रेतीचे टोकन उपलब्ध करून द्यावे आणि 2.5 लाख रुपये जी तरतूद केलेली आहे घरकुलसाठी ती ह्या महागाईच्या जमान्यामध्ये परवडत नाही। कमीत कमी घरकुल बांधण्यासाठी 3.5 ते 4 लाख रुपये लागत आहेत, म्हणून आम्ही कलेक्टरमार्फत शासनाला अशी विनंती केली की कमीत कमी 50,000 रुपये तरी यात वाढ करावी आणि घरकुलचं जे काही क्रेट एरिया आहे लाभ देण्याची पद्धत आहे त्याच्यात 3 लाख रुपये अशी करावी। पहिले 2.5 लाख रुपये आहे आणि 50,000 रुपये वाढवून घरकुलची मर्यादा 3 लाख करावी असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याच अनुषंगाने पूर्ण हे सर्व लाभार्थी आहेत ज्यांचे कामं चालू आहेत, कुणाचे आरदोड झालेले आहेत, कुणाचे रेतीमुळे थांबलेले आहेत, कुणाचे पैशाच्या अडचणीमुळे थांबलेले आहेत, म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की माननीय कलेक्टर साहेब याची दखल घेतील आणि आम्हाला तत्काळ सन्माननीय सदस्य सुशील कांबळे यांनी रेतीमुळे रमाई घरकुल लाभार्थ्याचे घरकुल पूर्ण होत नाही अशा पद्धतीचा मुद्दा मांडलेला आहे। त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब, माननीय कलेक्टर साहेबच्या माध्यमातून आमच्याकडे रेती उपलब्ध करून देण्याकरिता किती लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करायची आहे अशा पद्धतीचं पत्र आमच्याकडे आलेलं आहे। आमचे एक आज माननीय तहसीलदार साहेबाला ती यादी आम्ही सबमिट करू। कोणाच्या दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम आहे त्यांना जास्तीत जास्त 4 ते 5 बरस रेती देण्यात येईल आणि ज्यांचा शेवटचा टप्पा आता आहे म्हणजे फक्त प्लास्टर राहिलेला आहे तर अशा लाभार्थ्याला 2 बरस रेती देण्याचं नियोजन अशा पद्धतीची यादी आम्ही तयार केलेली आहे। ती संबंधित माननीय तहसीलदार साहेबांना दिल्यानंतर आपणाला लवकरात लवकरच रेती उपलब्ध होईल असं अशाच मी आपणास गवाही देऊ इच्छितो आणि आपले उर्वरित जे कामं आहेत हे लवकरात लवकर आपण पूर्ण करावेत आणि राहिला मुद्दा जो आहे साहेबांनी आता मुद्दा मांडला किंवा 2.5 लाखामध्ये रमाई घरकुल पूर्ण होत नाही परंतु शासनामार्फत 3.5 लाखपर्यंतचे अनुदान रमाई घरकुल करता या काळामध्ये अपेक्षित आहे। 2011 रमाई घरकुल आवास योजना सुरू झाली होती, DPR 2011 आहे, रेतीचे भाव, मीटरचे भाव, मजुराचे भाव हे आज वाढलेले आहेत, म्हणून माननीय आयुक्त साहेबांच्या स्वाक्षरीने आम्ही सामाजिक न्याय विभाग पुणे या आयुक्तांना असं पत्र पाठवलेलं आहे की 3.5 लाखपर्यंत त्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे एवढे म्हणून घरकुलाच्या पैशामध्ये वाढ व्हावा म्हणून सगळे नागरिक आमच्या सुशीलकडे सकाळी आले आणि आमच्या सुशील नगरसेवक शिवसेनेच्या नगरसेवक प्रभाग क्रमांक 16 सुशील कांबळे यांनी लगोलगीच आमच्या गोरगरिबाचा प्रश्न समोर साहेबाच्या समोर मांडण्याचे प्रयत्न केले आणि तो कलेक्टर साहेबाला कळवला सुद्धा
आमचे मस्के साहेब प्रकल्प अधिकारी हे सुद्धा वेळोवेळी गोरगरिबासाठी जशा जशा सवलती त्यांना देता येतील तशा तशा देऊन उपकृत करीत आहेत. त्यांचे दोघांचे पण आम्ही सगळे लाभधारक आभारी आहोत. एवढं बोलून माझे दोन शब्द. आणि याच बरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं. शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा इन परभणी न्यूज. नमस्कार.